निश्चितच या अरण्याचा हा महिमा आहे. इतके घनदाट अरण्य या पृथ्वी तलावरती अन्यत्र कुठेही नसेल. त्याचबरोबर किती मोहक आहे. कोणीही व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य इथे व्यतीत करेल. मी देखील या अरण्याच्या प्रेमात पडलो आहे. खरेच खरेच किती मोहक आहे हे अरण्य. कोण आहे? कोण आहे तिकडे? हे जे भास मला सातत्याने होत आहेत तेच मनात भय उत्पन्न करत आहेत. आणि मनात भय उत्पन्न झाले की भास अधिक होऊ लागतात. म्हणून मनुष्याने भासांची चिंता न करता पुढे मार्गक्रमण करत राहायला हवे, चालत राहावे. मला सूर्यास्त होण्याआधी या मायावी अरण्यातून बाहेर पडावे लागेल. अन्यथा नाही नाही, मनात भय निर्माण होण्याची शक्यताच नाही. कोण आहे तो मूर्ख मनुष्य ज्याने माझी समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला? याला शिक्षा मिळालीच पाहिजे. ओम नमः शिवाय. या घनदाट अरण्यामध्ये महादेवांचे इतके सुंदर शिवलिंग आणि त्यावर ही फुले, असे भासते आहे येथे महादेवांची नित्य नियमाने पूजा अर्चा केली जाते. परंतु या निर्मनुष्य अरण्यामध्ये महादेवांची इतकी सुंदर पूजा अर्चा, एका अर्थी भगवंतांचे दिव्य दर्शन झाले म्हणायचे. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। हाच तो मनुष्य, याने माझ्यावर अन्याय केला, हातातल्या काठीने वार केला माझ्यावर। ओम नमः शिवाय, याला शिक्षा मिळायलाच पाहिजे। चला। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। कसली प्रतीक्षा करत आहात? आक्रमण करा, सर्वनाश करा त्याचा। महादेव, ही साक्षात आपलीच कृपा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अरे आता ते कौशिकीचं मन कसे मोडावे? तिला जर वाटत असेल की त्या मनुष्यास क्षमा करावी तर जाऊ द्यावे, नाही का? बघा म्हणजे आता तू तुम्हीच सगळे। प्रभु, या पूजनाने सर्व प्रवासाचा शीण आणि थकवा नाहीसा झाला आहे। मनःशांती लाभली आहे। धन्यवाद प्रभु, आपुला मनपूर्वक आभारी आहे। ओम नमः शिवाय। चला, ही रात्र होण्याआधीच मी माझ्या स्वगृही परतेन। आता गुरुवर या आश्रमामध्ये माझी प्रतीक्षा करत असतील आणि चिंतेतही असतील। ज्या मायावी अरण्यातून मी इथे परतलो, त्या मायावी अरण्यामध्ये मी दिव्य शिवलिंग पाहिलं, ज्याच्या दर्शनाने मनाला अपार मनःशांती लाभली। हे सांगितल्याने गुरुवर यांना अतीव आनंद होईल। या पुरुषाचे पुन्हा दर्शन कधी होतील? आमची भेट कधी होईल? ही
अस्वस्थता मी कशी सांगू? त्यांना आवाज देऊन बघू का? मी येऊ का? मी येऊ का तुमच्या सवे? नमस्कार. मी येऊ का? ओम नमः शिवाय. आहो मी आऊ का? ओम नमः शिवाय. सत्य हे सापेक्ष असते. आज इथे मला जे सत्य भासते आहे ते उद्या तिथे तुला सत्य भासेलच असं नाही. दैनंदिन आयुष्य जगताना आपण या गोष्टी नेहमीच कोणाचे आहे गुरुवर्या. अरे काय झालं कल्पवसू? अरे बघा त्याला गुरुवर्या. कल्पवसू पुत्र काय झाले? गुरुवर्या. अरे असा इतका भयभीत कशामुळे झालास? ओम नमः शिवाय. आणा आणा त्याला. ओम नमः शिवाय. आणा. ओम नमः शिवाय. इथे बसवा. ओम नमः शिवाय. इथे बसवा. बसा. ओम नमः शिवाय. जा पाणी आण. ओम नमः शिवाय. बस बस पुत्र. ओम नमः शिवाय. ओम नमः. काय झाले? हे घे. चल सावकाश शांत. कल्पवसू आता आम्हास नीट सांग बरे, इतका विलंब तुला कशामुळे झाला आणि एवढा भयभीत का झालायस तू? आणि हे काय, तुझे अंग तर तप्त झाले आहे. अत्यंत तीव्र असा ज्वर भासतो आहे हा. परंतु कशामुळे असा हा ज्वर गुरुजी? अरे अंधार पडलाय, आश्रमात विना विलंब पोहोचावे म्हणून हा धावत आला. शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक कष्ट पडले, त्याची परिणीती ज्वरात झाली. असो, अरे याला आधार द्या बघू. आधार द्या त्याला. आपण आतल्या कक्षात घेऊन जाऊया सावकाश. चला चला आतल्या कक्षात, त्याच्यावर औषधोपचार करूया. सावकाश आत नेऊन निजवा त्याला. बोल आता. आता वेळ मिळाला माझ्याकडे लक्ष द्यायला. का? तू तर असं म्हणतोयस जणू मी तुला काही महत्वच देत नाही. जणू काही महत्वच देत नाही? तो मनुष्य ज्याने माझी निद्रा भंग केली, मला इजा केली, मी त्याला माझ्या न्यायाने शिक्षा देत होतो ना. मग कशाला कशाला मला खून करून काही करू नको त्याला असं सांगितलंस, त्यामुळे मला गप्प बसावं लागलं. तुला माहितीये मी मोठी सर्पसेना घेऊन गेलो होतो, ते आलेले, त्यांना परत जावं लागलं. त्यांचा सुद्धा हिरमोड झाला माहितीये तुझ्यामुळे. परंतु तुमच्या हातून एक जीवनदान झाले, आता तुम्हाला काही आनंद नाहीये का? खूप आनंद झालाय मला, खूप आनंद झालाय, भरपूर आनंद झालेला आहे. बघ केवढा आनंद झालाय मला. पण तुला माहितीये तो मनुष्य शिक्षेस पात्र होता, मग तू त्याला अभय का दिलस? काय दिलस अभय? बाई 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 किती तो क्रोध म्हणावा. आणि तेही निद्राभंग झाली म्हणून. ते योग्यच आहे म्हणा. ज्या मनुष्याने माझ्या बंधूची निद्राभंग केली त्याला शिक्षा व्हायलाच हवी. इतक्या दुस्साहस या महापातकाची तुलना
तर कुठल्याही दुष्कृत्याशी होऊ शकत नाही. त्या मनुष्याला शासन व्हायलाच हवे होते. असू दे हा, असू दे. मी माझ्या बहिणीला चांगला ओळखतो हा. तिचा मायेचा स्वर आणि चेष्टेचा स्वर मला चांगला समजतो. नाही नाही, तू असं कदापि समजू नकोस कि मला तुझी चिंता नाही. हे बघ, तसं पाहिले तर माझं तुझ्याविना आहेच कोण. एका बहिणीला तिच्या बंधूविना कोण समजून घेईल. आणि तुझ्यावर संकटाची वेळ आली ना तर मी माझे प्राण त्यागालाही पुढे मागे नाही पाहणार. नको नको असं बोलू नकोस. मला माहितीये अगं कि माझ्यावर कोणतंही संकट आलं तरी तू त्याच्याशी दोन हात करशील. मी फक्त या प्रसंगाबद्दल बोलत होतो ग. करशील ना मला मदत? परंतु या निद्राभंग संकटातून तुलाच मार्ग काढावा लागेल. मी यात काही सहकार्य नाही करणार. मी यात काही सहकार्य करणार नाही. ऐक ना, कर ना सहकार्य. ऐक अगं, सहकार्य कर ग. असं नको करू ग.